लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मधू ही किचनमध्ये असते तेवढ्यात सिंधू तिथे येते आणि मधूला म्हणते की मधुताई काही करायचं राहिलं का मी मदत करते तेव्हा राणी म्हणते की नाही सिंधू पण मला एक सांग ना राघव त्या श्रुतीबद्दल खोटं तर नसेल बोलत ना तेव्हा सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही तेच तेच विचार का डोक्यात आणतायत मधू म्हणते की तुझे जरी बंद डोळे असले ना सिंधू तरी माझे डोळे उघडे आहेत तेव्हा सिंधू म्हणते की मधुताई हा माझा संसार आहे तुम्ही यामध्ये नाक खुपसू नका राणी म्हणते की अगं सिंधू मी तुझीच काळजी करते कारण राघव त्याच्या मनात काय चाललं ना हे मला समजतंय मधु म्हणते की सिंधू मला नक्कीच खात्री आहे की राघव आणि त्या श्रुतीमध्ये काहीतरी चालू आहे तेव्हा सिंधू पोट करत मधुला म्हणते की मधुताई असं काहीच नाही आहे तुम्ही एक काम करा तुम्ही डान्स काम सुरू करा किंवा डान्सचा क्लास लावा सिंधू म्हणते कारण तुम्हाला आता मोकळा वेळ भेटतोय ना तो तेव्हा तुमच्या मनात नाही नाही ते विचार येत आहेत सिंधू की मला माझ्या राघव सरांवर पूर्ण विश्वास आहे तेव्हा आता तुमचं जर झालं तर तोंड बंद ठेवा अगोदरच मला माझ्या रिझल्टचं टेन्शन आहे राणी म्हणते की सिंधू मला तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय तुला राघवची काळजी आहे रिझल्टची नाही आणि सिंधू तू माझ्या आणि राघवच्यामध्ये येऊन जे काही केलं आहेस ना ते आता लवकरच फिटणार आहे आणि आता तेच श्रुती ही तुम तुझ्या आणि राघवच्यामध्ये येऊन करणार आहे राणी म्हणते की राघवने काल तुझी मदत केली उद्या तो दुसऱ्याची करील ह्या पुरुषांचं काही खरं नसतं आणि राणी तेथून सिंधूच्या पाठीमागे जाते तेव्हा सिंधू पुन्हा राघवच्या विचारात पडते त्यानंतर सिंधू ही तिच्या बेडरूममध्ये येते आणि आप्पांच्या फोटोसमोर येत म्हणते की आप्पा माझा रिझल्ट चांगला लागेल ना कारण राघव सरांनी माझ्यासाठी खूप काही केलं माझ्या सर्व कॉलेजची फी भरली आहे त्यांनी तर सिंधू तिथे आप्पांसमोर बोलत असतानाच रिषभ तिथे येतो आणि रिषभ सिंधूला म्हणतो की सिंधूबाईनी मला तुला काहीतरी सांगायचं आणि विचारायचं होतं तेव्हा सिंधू म्हणते की सांगायचं की विचारायचं रिषभ म्हणतो की मला राघवदादाबद्दल बोलायचं आहे त्याचं आजकाल वागणं थोडंसं विचित्र वाटतंय ना रिषभ म्हणतो की राघवदादा सध्या सा, कुठे जातो कुणाला भेटतो हे तुला माहीत असेल ना तेव्हा सिंधू म्हणते की मी हे सर्व काही नाही विचारत त्यांना सिंधू म्हणते पण का, का रिषभ तू आज असे प्रश्न का विचारतोस तेव्हा रिषभला राघव श्रुतीसोबत असताना रिषभने त्याला बघितले आणि हॉटेलमध्ये सुद्धा रिसेप्शनिस्टने रिषभला श्रुती ही त्याची बायको असल्याचे सांगितलेले असते ते सर्व आता रिषभला आठवतं तेव्हा रिषभ सिंधूला म्हणतो की काही नाही मी असेच राघवदादाची चौकशी करत होतो आणि रिषभ तेथून जात असताना रिषभच्या मनात विचार येतो की आपण अगोदर खरं काय ते सर्व जाणून घेऊ आणि मग याची चौकशी करू इकडे काकू राणी आणि राजेश्री सर्वजण चहा पित असताना सिंधू तेथून जाऊ लागते तेव्हा राजेश्री सिंधूला हाका मारते पण सिंधूचे काही लक्ष नसते तेव्हा राजेश्री पुन्हा हाका मारून सिंधूला भानावर आणते आणि म्हणते काग कुठे तुझं लक्ष तेव्हा सिंधू म्हणते काही नाही आई मी जरा टेन्शनमध्ये होते तर राणी म्हणते की राघवचंच टेन्शन असेल दुसरं काय असणार सिंधू म्हणते की मधुताई तुम्हाला जर काही माहीत नसतं ना तर तुम्ही कशाला मध्येच उगाच डोकं घालता तुम्ही नाक खुपसू नका उगाच तोंडावर पडताल तेव्हा राजश्री म्हणते की सिंधू तू तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस तर राणी पुन्हा म्हणते की राघव अजूनही घरी आला नाही याचा अर्थ सिंधूचा रिझल्ट आहे हे राघव विसरला की काय सिंधू म्हणते की ती आता मिशनमध्ये भिजी आहे तेव्हा त्यांना थोडा वेळ लागेल पण राघव सर माझा रिझल्ट कधीच नाही विसरणार तेवढ्यात राघव दरवाजात येतो तर सिंधू खूप खुश होते आणि राघवकडे जाते सिंधू राघवला म्हणते की राघव सर आज माझा रिझल्ट आहे हे तुम्हाला माहिती आहे ना तेव्हा तोंडाला हात लावत राघव म्हणतो की ओ नऊ मला वाटलं की उद्या तुझा रिझल्ट आहे सिंधू तेव्हा राणी म्हणते बघितलं का सिंधू एवढा ओवर कॉन्फिडन्स चांगला नाही तेव्हा सिंधूला खूप वाईट वाटते त्याच वेळेस राघव म्हणतो की हो ओवर कॉन्फिडन्स उत्तम आहे उत्तम तर राघव म्हणतो की सिंधू तुझा रिझल्ट उत्तम आहे तू कॉलेजमध्ये दुसरी आलीस नाइंटी सेवन पर्सेंट स्मार्क मिळाली तुला ते ऐकून सिंधूला मोठा आनंद होतो आणि सिंधू आनंदाने राघवला टाळी देत राजश्रीच्या पाया पडते आणि राणीला चक्क मिठी मारते आणि म्हणते की मधुताई बघितलं का माझा रिझल्ट आणि माझे प्रेम तर राणीचा मोठा जळफळाट होतो तेवढ्यात रिषभही तिथे आलेला असतो तर सिंधू मी कॉलेजमध्ये दुसरे आल्याचे रिषभला सांगते तेव्हा रिषभ राघवला म्हणतो की दादा तू कधी आलास तेव्हा राघव म्हणतो हे काय मी कॉलेजवरून डायरेक्ट घरी आलो आहे तेव्हा रिषभ म्हणतो की दादा थोडा इकडे येतोस का मला बोलायचं आहे तर रिषभ आणि राघव दोघेजण वर जातात तेव्हा रिषभ म्हणतो की दादा आज सकाळी तू कुठे होतास तर राघव म्हणतो की मी सिंधूचा रिझल्ट आणायला गेलो होतो तेव्हा रिषभ म्हणतो की दादा तू माझ्याशी खोटं बोलू नकोस आत्ताच जे काही असेल ते मला सांग तर राघव म्हणतो खरंच मी सिंधूच्या कॉलेजमध्ये होतो तेव्हा राघव म्हणतो की पण काय झालं तेव्हा रिषभ म्हणतो काही नाही तर राघव विचार करतो की म्हणजे रिषभला तर कळलं नसेल ना तर राघव म्हणतो जाऊ का मी मला दुसरं काम आहे तेव्हा रिषभ म्हणतो हो काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि रिषभ पुन्हा विचार करू लागतो तर इकडे सिंधू तिच्या बेडरूममध्ये येऊन आप्पाचा फोटो हातात धरते हा। म्हणते की आप्पा मी कॉलेजमध्ये दुसरी आली आहे तेवढ्यात पाठीमागून राघव बुड्ढी के बाल घेऊन सिंधूकडे येतो आणि सिंधूला म्हणतो की कॉन्ग्रॅच्युलेशन त्यानंतर राघव सिंधूला म्हणतो की मी मिशनवर असल्यामुळे मला तुझ्याबरोबर वेळ स्पेंड करता आला नाही त्याबद्दल मी माफी मागतो पण आता मी तुझ्यासाठी एक छोटीशी पार्टी अरेंज केली कारण मला कळलं की, की ज्या वेळेस मी मिशनवर होतो त्यावेळेस तू उपवास केला होतास सिंधू म्हणते की राघव सर तुम्ही माझ्यासाठी हे गिफ्ट आणलं एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे तेव्हा राघव म्हणतो की तुला खूप छान मार्क्स मिळालेत दुसरं काहीतरी मार्क तेव्हा सिंधू म्हणते मला नको फक्त माझे दोनशे रुपये उसने घेतलेले ते द्या तेव्हा राघव म्हणतो रिअली तुला ते लागतात का सिंधू म्हणते हो कारण मी पैसे साठवून मला होम थिएटर घ्यायचं आहे तेव्हा राघव हसू लागतो आणि सिंधूला म्हणतो की सिंधू दोनशे रुपयात होम थिएटर येतं का तर सिंधू म्हणते की मी म्हटले का असं त्यासाठीच मी हळूहळू थोडे थोडे पैसे साठवते राघव म्हणतो की जरी होम थिएटर घेतलं तर ते लावणार कुठे तेव्हा सिंधू म्हणते हॉलमध्ये तर राघव म्हणतो की अगं पण हे कसं शक्य आहे तर सिंधू म्हणते माझं लहानपणीचं स्वप्न होतं हे सिंधू म्हणते की आपण हे होम थिएटर हॉलमध्ये लावून सर्वजण पिक्चर बघू तेव्हा राघव म्हणतो की सिंधू तुझ्या देखील तुझ्यासारख्याच निरागस आणि निस्वार्थी आहे राघव म्हणतो की चल सिंधू मी बाहेर पार्टीची तयारी करतो तू एखादी छानशी साडी घालून बाहेर ये आणि राघव तेथून निघून जातो तेव्हा सिंधू म्हणते की हीच आता छान ऑपॉर्च्युनिटी आहे यामध्ये मला विचारायचं आहे की राघव सर मला फ्रेंडच्या नात्याने बघतात की बायकोच्या नात्याने सिंधू विचार करते की आता ही संधी आहे आपल्याला बोलण्याची तर इकडे रिषभ पुन्हा हॉटेलमध्ये येतो आणि त्याच हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्टला म्हणतो की आम्हाला राघव सर आणि त्यांच्या मिसेसला भेटायचं आहे श्रुती तिथे आलेली असते आणि पाठीमागून श्रुती म्हणते की मीच राघव रत्न रत्नपारख्यांची बायको मलाच भेटायचं होतं का तुम्हाला ते ऐकून रिषभला मोठा धक्का बसतो तर इकडे आता रत्नपारख्यांच्या घरात पार्टीची जय्यत तयारी होते आणि सिंधू भरजरी साडी घालून दागिने घालून ही पार्टीत समोर आलेली असते त्याच वेळेस रिषभ हा हॉटेलवरून चौकशी करून घरी येतो आणि सिंधूला म्हणतो की सिंधूवाहिणी मला तुला काहीतरी सांगायचं आहे राघव दादांनी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली तर सिंधू रिषभकडे बघू लागते तर आता रिषभ राघवने दुसरे लग्न केल्याचे सिंधूला सांगणार का तर सिंधू कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची पिढी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा